अंबाजोगाई येथे एक अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी झाडावर बसून आंदोलन सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्याचेच लक्ष वेधून घेतले आहे. अंबाजोगाई शहरातील रस्त्यांचे चौपदरीकरण होत असल्यामुळे रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा न्यायालयासमोरील असलेल्या शेकडो वर्षापासूनच्या वडाच्या झाडावर बसून वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या वटवृक्षाची या रस्त्याच्या कामात तोड होणार आहे. हे झाड तोडण्यात येणार असल्यामुळे शेकडो वर्षाचा इतिहास नष्ट होणार आहे. या वृक्षाचे पुनर्रोपण करण्यात यावे या मागणीसाठी याच झाडावर बसून वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे प्रशासन कसे गांभीर्याने घेते हे आता पाहावे लागणार आहे. जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या झाडावरून आपण खाली उतरणार नसल्याचा निर्धार वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला आहे.